सोलापुरातील 7 पोलीस ठाण्यांमधील रेकॉर्डवर असणाऱ्या 19 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. लोकसभेच्या निवडणुका ज्या झाल्या असून त्यानुसार शहरातील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई म्हणून तडीपारीची कारवाई करण्यात येते. त्यानुसार 7 पोलीस स्टेशनमध्ये जेवढे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्ही तडीपारीची कारवाई केली आहे. आत्तापर्यंत आमच्या कार्यालयातून 19 लोकांना तडीपारीची आदेश बजावण्यात आले आहेत. तर कोणी पक्षाचे वगैरे कार्यकर्ते वगैरे आहेत का सर? यावर गुन्हे दाखल आहेत असेच गुन्हेगारांना आम्ही कारवाई करतो. पक्षाचा विचार आम्ही करत नाही.